नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे आहेत आमचे जावेद भाऊ, माझे मुस्लिम बंधू आणि मी त्यांची हिंदू बहीण. मला एवढंच सांगायचंय की त्या मुलीनी किंवा त्या स्त्रीनी, त्या माझ्या माता भगिनीनी, माझ्या मैत्रिणीनी, तिने घालो ना घालो हा तिचा अधिकार आहे. हो आम्ही मी हिंदू आहे. आमच्या हिंदूंचं कधी म्हणणं नाही की तुम्ही बुरखा घालूच नका. म्हणजे आज काय झालंय, हा जो काही प्रकार आलाय, कुठला तरी एक गट येतोय आणि तो डायरेक्ट त्या आमच्या मुस्लिम भगिनी समोर नारे देतोय. मग आमची मुस्लिम भगिनी सुद्धा त्याच्या समोर तट करून नारे देतीये. आम्ही तिचं कौतुकच करू, कारण का ही संस्कृती हिंदू संस्कृती नाहीये की तुम्ही या गोष्टी करा, पण ह्या होत आहे आणि त्याच्यामुळे नाहक हिंदूंना बदनाम केलं जाते. मी त्या मुलीचं अभिनंदन करेल, तिच्या त्या जी तिने जी हिंमत दाखवली तिचं अभिनंदन करेल, कारण का इकडनं नारे आल्यानंतर तिने जे प्रत्युत्तर दिले ते अत्यंत योग्य होत आणि ते काळाची गरज होती. महिला कुठलीही असो, तिने काय घालायचं, तिने दुवा मागायची, तिने नमस्कार करायचा का नाही करायचा, हा तिच्या तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे. त्याच्यामुळे कृपा करून जी काही ठराविक गट आहे ते आपण असं काहीही समाजात तेढ निर्माण होईल, दोन जाती जाती जातीमध्ये वितुष्ट निर्माण होईल, अशा ज्या गोष्टी जाणून बुजून करतात त्याला आपल्याला ठेचायचं आहे. आणि हे फक्त एका समाजासाठी नाही, हे सर्व सर्व मी मुस्लिम समाजाला सुद्धा या व्हिडिओद्वारे एक आव्हान करतो की हे सगळे प्रकार भविष्यात होत राहणार आहेत. हे प्रकार करताना आपली मानसिकता कुठेतरी हा बिघडवण्याचं काम ही मनुवादी शक्ती करणार आहे, आणि त्या मनुवादी शक्तीला आपली मानसिकता अजिबात बिघडून देता कामा नये. आणि मुस्लिम समाज हा आता शिक्षित समाज आहे, शिकलेला समाज आहे, तो कुठलेही चुकीचं पाऊल या अशा कारणांमुळे उचलणार नाही याची मला तरी खात्री वाटते. कारण कालपासून जे प्रकरण एवढं पेटले कर्नाटकात, आज कुठलीही अख्ख्या महाराष्ट्रात कुठलीही अप्रिय घटना घडलेली नाही आणि भविष्यात घडणार पण नाही, याची आपण दोन्ही समाजांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मुस्लिम जरी भाऊ असला, मी हिंदू बहीण आहे, पण तुम्हाला जो काही कोणी जाणून बुजून तुम्ही एक चांगलं आव्हान केलं सगळं माझ्या मुस्लिम बंधू भगिनींना, पण आम्हाला सांगायचंय की हा त्रास हिंदू देत नाही, त्याच्यामुळे अजिबात स्वतःच्या मनाला त्रास करून घेऊ नका, कुठेही व्हायबल होऊ नका. ही हिंदू बहीण, हा माझा मुस्लिम भाऊ, आम्ही मिळून हे जे विकृत लोक आहेत जे जाणून बुजून समाजात ते करतात त्यांना आपण ठेचल्याशिवाय आणि वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. ग्वाही तुमच्या समोर देतो आणि आपण सर्व भारतीय मिळून ही जी काही मुळ पेरण्याचं काम करताय, विनाकारण त्रास देऊन समाजात तेढ निर्माणचं काम करतायत, अशा लोकांना वेळीच आपण जागेवर ठेचण्याचं आपल्या आपल्या धर्मानुसार बघू. आणि मला पुन्हा एकदा सांगायचंय, कुणी हिजाब घालू द्या किंवा मी उद्या भगवी स्कार्फ घालू द्या, हा आमचा अधिकार आहे. त्याला कोणीही स्वतःची मक्तेदारी समजू नये. आणि बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान त्यासाठी तयार केलेले, अशी कोण जर करत असेल तर त्यांच्यावर कायद्याने गुन्हा दाखल होतो आणि मग जेलमध्ये जाऊन तुमची ती विकृती, तुमचे ते नसलेलं ज्ञान तिथं काढा. हे काम तुम्ही करा, आम्ही करू भारतीय म्हणून. आणि भविष्यात हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवरच चालणार, त्यांच्या संविधानावरच चालणार. कोणत्याही प्रकारची घटना हे लोक जसं म्हणजे यांनी कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल केली की ड्रेस कोड झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, याच्या हे कुठलंही म्हणजे संविधानात बदल होणार नाही याची काळजी आपण सर्व भारतीयांनी घेतली पाहिजे. कायद्यानेच राज्य चालणार, त्याच्यामुळे कुणी जरी कोर्टात गेलं काय गेलं तर ते कायद्याने होतं आणि कायदा किती स्ट्रॉंग आहे त्यांनी बघितलेला. त्याच्यामुळे आता आपल्या सगळ्यांची रजा घेते. तुम्ही तुमच्या मुस्लिम धर्मामध्ये अलविदा काय म्हणतात, अलविदा म्हणतात. आणि मी जय श्रीराम म्हणून तुमच्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद.